आपल्या सगळ्यांना या सरकारचा पर्दाफाश करायचा आहे. हे सरकार महागाई वाढवतंय, जातीवाद करतंय. आता ह्यांनी एक नवीन योजना आणली, लाडकी बहीण. बरं, लाडकी बहीण कोण म्हणावं? अजितदादांच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का? ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत छळलं ते अजितदादा आता लाडकी बहीण म्हणतायत. अहो दादा, तुम्ही तुमच्या बहिणीचे झाले नाहीत, महाराष्ट्रातल्या ह्या लाडक्या बहिणीचे काय होणार आहेत? आणि महिलांचा आदर तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही शरद पवार साहेबांच्या विचाराला वर काम करणारे कार्यकर्ते आहेत, आणि पवार साहेब हे असे नेते आहेत ज्यांनी जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी देण्यासाठी पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% आरक्षण देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं. म्हणून आमची महिला भगिनी आज नगरसेवक होते, महापौर होते, सभापती होते. मुलगा मुलगी समान म्हणून चालणार नाही, तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा हा महिलेला द्यायचा कायदा करणारे पवार साहेब आहेत. संरक्षण विभागात 11% आरक्षण देऊन संरक्षण विभागात आमची महिला भगिनी काम करू शकते हा विचार बाळगणारे पवार साहेब आहेत. महिला आयोग, महिला बालकल्याण खात्याची स्थापना करणारे पवार साहेब आहेत.